अवान अर कशाचा अन्नान कशाचा टन्ना भाडखाओ तुझे हे उद्योग चाललेत का हा नाही अवान म्हणजे ती मी पप्प काय करतोयस अरे सरपंचाचा पोरगा ना तू आणि ही थेर तुझी अख्ख्या खानदानीत कुणी बी नाही असं केलं माझ्या इज्जतीचं पार वाटुळ केलंस वाना जाऊ दे की आता काय जाऊ द्या नालाय का तुझ्याच नादाला लागून पोरग बिघडलं पार तुम्हाला काय एवढ्या सोप्या वाटल्या काय रे ह्या गोष्टी वाना आता म्या काय केलं त्यात अंकुश लेखा तू मोठा धाटा ना तू पण ह्यांच्यात सामील झालास तुम्ही आजकालची पोरं ना रे घरच्या थोरा मोठ्यांचा काही विचार आहे का नाही तुम्हाला अव्वांना मी बोलणारच होतो तुम्हाला पण मलाच नीट काही कळलं नाही मग मी तुम्हाला कसं काय सांगणार बरं मग आता तुझं काय म्हणणं आहे म्हणजे आता काय करायचं ह्यांचं अण्णा आता तुमच्या पुढं मी काय बोलणार आहे पोरी नाव काय ग तुझं बंटी छाया का बंटी अव्वांना दोन्ही बी तिचीच नाव आहे बंटी तिचं टोपण नाव आहे आणि तू ग तू तर त्या धनु तात्याची पोरगी ना हो अण्णा लक्या इकडं समोर ये मग काय करायचं ठरवलंस तू अण्णा मी हिच्याबरोबर लग्न करणार आहे आणि पोरी तू ग मला पण ह्यांच्याशीच करायचंय लगीन अंकुश तुझं काय म्हणणं आहे आता त्या दोघांनी ठरवलंच असेल तर माझी बी काय हरकत नाही पण घरी भाऊंच्या तेवढं कानावं घाला ठीक आहे मग उद्या रामरावणला सांगा मला भेटायला म्हणजे अण्णा तुमचं होकार आहे अरे मग नाही म्हणाल असतो तर तुम्ही ऐकलं असतं का ती बी आहे म्हणा काय ठीक आहे तू लक्ष ठेव शी काहीच मनासारखं घडत नाहीये काय झालं एवढं चिडायला कुणाचा फोन होता लखन आणि बंटीचं अफेअर महिपत रावांना समजलं आणि त्यांनी लग्नाला संमती पण दिली एवढंच ना मला वाटलं काय वाटलं तुम्हाला हा काय वाटलं काय तुम्हाला आणि ही गोष्ट तुम्ही इतक्या लाईटली घेऊच कशी शकता हो अगं जर त्या दोघांचं लग्न होणार असेल तर आपल्याला काय प्रॉब्लेम असणार आहे बाळासाहेब तुमच्या लक्षात कसं येत नाही हो आणि किती दिवस असं सामान्य माणसांसारखा विचार करणार आहात तुम्ही अहो जरा तरी राजकारणाच्या दृष्टीने बघत चला ना प्रत्येक गोष्ट म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचं आहे ते सांग मला नाही वाटत या गोष्टी तुम्हाला इतक्या सहजासहजी लक्षात येतील तुम्ही फक्त एकच गोष्ट लक्षात घ्या आज जर बंटी आणि लखनचं लग्न होऊ शकतं ना तर उद्या बबन आणि बबलीचं लग्न व्हायला वेळ लागणार नाही आत्ता आलं लक्षात माझ्या तुला काय म्हणायचंय ते देवा कसं होणार या बबली भक्ताचं बबलीचं नाव घेतल्याशिवाय याचं डोकंच चालत नाही हो तसं म्हणू शकतेस तू पण आता काय करायचं ठरवलंय सध्या तरी लवकरात लवकर बबलला जायात घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही दिसत मला त्यांना काय होणार आहे पण मला दुसरा काहीतरी पर्याय शोधावा लागेल सध्या तरी तुम्ही काही करू नका वेळ आल्यावर ना आपण बघून घेऊयात वेळ आल्यावर नाही राधा तू बघच आता मी कशी खेळ टाकतो ते ठीक आहे चला निघूयात आपण काय पोरी काय ऐकतोय मी खरंय का होय दादा खरं आहे म्हणजे महिपत रावांना समजलं नसतं तर आम्ही बी अंधारातच असतो की तसं नाही भाऊ तुम्हाला बी सांगितलं असतच की अरे लेका हा काय भाऊला भाऊलीचा खेळ आहे वय
नंतर न सांगायला. चुकलं भाऊ, माफ करा. बर, मग आता पुढं काय? लखनच्या वडिलांनी भेटायला लावले तुम्हाला. चाये तुझं नक्की आहे ना पोरी? नाहीतर गावासमोर मान खाली घालायला लावशील. होय भाऊ, खरं आहे की काय? हो, मला नाही चालायचं. काय चालायचं नाही तुम्हाला? काय माहिती असेल तर बोला. उगीच ताकाला जाऊन भांडण का लपू? सगळं माहिती आहे मला. ऐकली की तुमच्या लेकीची सगळी थेर. तुम्हाला काय म्हणायचंय आता? ती पोरग काळ आहे म्हणून. काय आओ जरा पटल असं द्या की काहीतरी कारण. आ रंगाला काही चाटायचंय काय? पोरीला पसंत आहे, उगी अडचण नका करू. होय माय, आणि घरदारच बी चांगलंय त्यांच्या. काय हाय तरी काय त्यांच्याकडं? नुसतं नावाला सरपंच आहे ती आणि म्हणे घरदारच चांगलंय सगळं. त्यांच्याकडं आपल्यापेक्षा तरी चांगलंच आहे. एकुलता एक पोरगा आहे, जागा जमीन भरपूर आहे, वडिलांचं नाव आहे गावात. वाजन उद्या ते सगळं पोराचंच होणार आहे, त्यामुळं आडीकाठी नका करू. अगं माई दे ना ग होकार, वय म्हण की ग, जमणार नाही. ओ सिंधुबाई, वाईस थांबा की जरा, हे पैसे ठेवा. आणि कुठल्या बी परिस्थितीत लखन आणि तुमच्या पोरीचं लग्न झालं नाही पाहिजे, समजलं? आणि तुम्ही जर हे काम केलं तर अजून पैसे मिळतील. लखन आणि माझ्या पोरीचं लग्न म्हणजे? मला काय समजलं नाही. ते घरात गेलं का सगळं माहिती पडेल तुम्हाला. अहो बर, तुम्ही कोण? आणि परत तो विषय पण काढायचा नाही. Thank you.